नमस्कार, मी वात्सल्य सोळंकी. इंडिया टीव्ही न्यूज मराठीच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत. पाहूया शहरातील काही ठळक घडामोडी. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या अपारदर्शक आणि भ्रष्ट कारभारावर त्वरित लक्ष घालून उपलोक आयुक्तांची नेमणूक करावी किंवा पालिका बरखास्त करून प्रशासक नेमण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. यासंबंधीचे निवेदन राष्ट्रवादीचे महाराष्ट्र प्रदेशचे माजी सचिव नोवेल साळवे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिली असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील भ्रष्ट अधिकारी व लोकप्रतिनिधींमुळे महापालिकेचा दर्जा फारच घसरला असून त्याचा त्रास इतर सामान्य कर भरणाऱ्या नागरिकांना सोसावा लागत असल्याचा आरोप या निवेदनात करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे महापालिका एकीकडे स्मार्ट सिटीचा गाजावाजा करत असताना दुसरीकडे मात्र सामान्य नागरिकांचे आरोग्य आणि मूलभूत सुविधांबद्दल विसर पडला आहे. पावसाळा काही दिवसांवर असताना निवेदन देऊन सुद्धा कित्येक महिने उलटले तरी मुरबाड रोड आणि मार्केटमधील तोडलेली सार्वजनिक मोटारी व शौचालय अद्यापही बांधली गेली नाही. पावसाळ्यापूर्वी ती बांधण्याची मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. महापालिका रुग्णालयाचा दर्जा वाढवूनही रुग्णालय नागरिकांच्या उपयोगी येतील अशी पालिका प्रशासनाने व्यवस्था करावी. पालिका हद्दीतील अर्धवट रस्त्यांचे आणि गटारांचे काम पूर्ण करावे जेणेकरून या ठिकाणी पाणी सोचून रोगराई पसरणार नाही. फेरीवाल्यांचे पुनर्वसन करून मुख्य रस्ते मोकळे करावे जेणेकरून वाहतुकीला अडथळा ठरणार नाही. गटई कामगारांवर झालेला अन्याय त्वरित थांबवून ज्यांचे टपरी दुकान तोडले गेले त्यांचे तातडीने पुनर्वसन करावे. टिटवाळा येथील इंदिरानगर येथील अंधिकृत चाळी तोडून रहिवाशांना बेघर करण्यात आले. मात्र ही कारवाई होत असताना संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांवर देखील कारवाई करणे गरजेचे होते. मात्र तसे झाले नसल्याने संबंधित अधिकारी आणि स्थानिक नगरसेवकांवरही गुन्हा दाखल करून बेघर झालेल्या नागरिकांचे पुनर्वसन करावे आदी मागण्या या निवेदनात नमूद करण्यात आल्या आहेत. पालिकेची सध्याची स्थिती पाहता या स्थितीला भ्रष्ट अधिकारी आणि लोकप्रतिनिधी जबाबदार असल्याने पालिका बरखास्त करून या ठिकाणी प्रशासक नेमण्याची मागणी नोवेल साळवी यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली असून यावर त्वरित अंमलबजावणी न झाल्यास लोकशाही पद्धतीने आंदोलन करण्याचा इशारा साळवे यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे. दरम्यान झालेल्या या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा अध्यक्ष रमेश हनुमंते, संदीप देसाई, सुभेश गायकवाड, प्रवीण मुसळे, मनोज नायर, प्रसाद महाजन, मदन दाराडे, नोवेल साळवी, संतोष पाटील, रामदास पाटील, रमेश मागावळे, विलास लोंडे आदी पदाधिकारी उपस्थित होते. 2016 आम्ही महानगरपालिकेला निवेदन दिलं होतं की महानगरपालिकेने गटार आणि रस्त्याच्या नावाखाली सार्वजनिक शौचालय सर्व तोडून टाकले होते आणि त्याच्यामुळं जनतेला फार त्रास सोसावा लागत आहे. आजच्या घडीला कल्याण महानगरपालिके च्या हद्दीत थोडक्यात तुम्हाला सांगतो, महानगरपालिकेपासून तर पौर्णिमा टॉकीजपर्यंत किंवा महापालिकेपासून दुर्गडी किल्लेपर्यंत, महानगरपालिकेपासून पत्री पूलपर्यंत एकही सार्वजनिक मुद्रणी नाही. आम्ही हा प्रश्न गेल्या पावसाळ्याच्या अगोदर उचललं होतं, आता दुसरा पावसाळा येतोय तरी महानगरपालिका झोपली आहे. म्हणून आम्ही हा प्रश्न आता मुख्यमंत्र्यांच्या दरबारी घेऊन गेलो. मुख्यमंत्री महोदय, मला विश्वास आहे की माननीय मुख्यमंत्री महोदय या गोष्टीला न्याय देतील आणि जर नाही दिलं तर लोकशाहीच्या माध्यमातून आम्ही नक्कीच आंदोलन करू. कारण मागच्या वेळेला आम्ही आंदोलनासाठी जो पाठपुरावा केला होता परंतु आम्हाला आंदोलनाची परवानगी नाकारण्यात आली होती. एखाद्या जनआंदोलनाला परवानगी न देणे याचा अर्थ असा आहे की हा शासन लोकशाहीचा गळा घोटतो आहे, तो आम्ही याच्यामध्ये उल्लेख करून मुख्यमंत्र्यांना सांगितलेलं आहे. जर मुख्यमंत्र्यांना पत्र देऊनही तुमचं जर तुमची मागणी मान्य होत नसेल तर तुम्ही याच्या पुढे कुठलं आंदोलन करणार? लोकशाहीच्या मार्गामधून आम्ही जो जो आंदोलन संभव आहे तो आंदोलन नक्कीच करू, परंतु हा निर्णय झाल्याशिवाय आम्ही गबसणार नाही. कारण हा सामान्य जनतेशी निगडीत प्रश्न आहे आणि जेवढे प्रश्न आम्ही मुख्यमंत्र्यांमध्ये समोर ठेवलेले ते सर्व प्रश्न जनतेशी निगडीत आहेत आणि तेच सर्वसामान्य जनता जो ह्या नगरपालिकेला एवढ्या मोठ्या प्रमाणात कर भरतो परंतु त्यांना सुविधा 2 पैशाचा सुद्धा मिळत नाही. ब्युरो रिपोर्ट, इंडिया टीव्ही न्यूज. तर हे होते इंडिया टीव्ही न्यूज मराठी. तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता. 9320420420, 9388420420. तर आता वेळ झाली आहे निरोप घेण्याची. धन्यवाद.